ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तीनपाणी जुगार अड्ड्यावर छापा, 43 जणांना अटक। सांगली ग्रामीण व विश्रामबाग पोलिसांची कारवाई। सांगली कोल्हापूर रस्त्यावरील हरिप्रसाद इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर चालणाऱ्या तीनपाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। अड्डा चालवणाऱ्यासह जुगार खेळणाऱ्या 43 जणांवर कारवाई करण्यात आली। यावेळी पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा छापा मारला। यात ग्रामीण आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणलेत। जुगार मटक्यासह अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी दिले आहेत। त्यानुसार शहर विभागाचे उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आलं आहे। पथकात ग्रामीण व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। काल दुपारी पथक गस्तीवर होतं, त्यावेळी कोल्हापूर रस्त्यावरील गोपाळ पवार यांच्या मालकीच्या हरिप्रसाद इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर तीन पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पथकास मिळाली। पथकाने काल दुपारी 4:15 सुमारास छापा टाकला। 43 जणांवर कारवाई करण्यात आली, त्यामध्ये संशयित महम्मद हनीफ गणी जमादार वय वर्ष 51 राहणारी यशवंत नगर, संजय संभाजी खंडागळे वय वर्ष 51 राहणार शंभर पुटी रस्ता, प्रदीप पळासो मदने वय वर्ष 32 सिद्धार्थ नगर नांद्रे, यासिन सलीम मुल्ला वय वर्ष 26 पाटणे फ्लॉट सांगली, अल्ताफ हनीफ मुजावर वय वर्ष 26 राहणार मारुती रस्ता, जब्बर भाई मेहबूब मनेर वय वर्ष 64 राहणार मंगळवार पेठ मिराज, पंडित आनंद रसाळे वय वर्ष 53 राहणार मांजरे तालुका चिकोडी कर्नाटक, शकील हुसेन कोदवाल वय वर्ष 53 राहणार नगर जिगल्ली, मनोहर कृष्णाजी पवार वय वर्ष 35 दक्षिण शिवाजीनगर, मनोज बापगुंडा पाटील वय वर्ष 48 राहणार शिरोळ, राजेश विलास शेलार वय वर्ष 39 जामवाडी, संजय परसू नाईक वय वर्ष 39 शामराव नगर, उमर फारूक मंसूर वय वर्ष 49 राहणार जयसिंगपूर, गणेश महादेव कांबळे वय वर्ष 50 राहणार पाटणे फ्लॉट, प्रमोद बापू वाघमारे वय वर्ष 43 राहणार श्याम हाऊसिंग सोसायटी सांगली, प्रकाश सुखदेव माने वय वर्ष 50 राहणार मिराज, वासुदेव शंकर पारस वय वर्ष 45 राहणार जमखंडी कर्नाटक, मुसा मीरा माणिपूर तेरदाळ वय वर्ष 38 राहणार तेरदाळ कर्नाटक, दस्तगीर नबीलाल लतीफ वय वर्ष 62 राहणार कवटे महाकाळ, रघुनाथ विठ्ठल दिंडे वय वर्ष 49 राहणार कवटे महाकाळ, नासिर करीम जमादार वय वर्ष 45 राहणार कुपवाड रोड, प्रशांत अण्णासु पवार वय वर्ष 42 राहणार कवटे पिराण, सुरेश रघुनाथ शिंपी वय वर्ष 50 राहणार शामराव नगर, उदय सिंह बाबूराव जाधव वय वर्ष 42 प्रकाश भाऊसो पाटील वय वर्ष 58 दोघे राहणार कवटे पिराण, उस्मान खुतबुद्दीन मगदोम वय वर्ष 69 राहणार खणबाग, भारत धनपाल मुगलांडे वय वर्ष 48 राहणार जयसिंगपूर, वाहिद अली शॉन नाईकवडी वय वर्ष 26 राहणार हरिपूर रस्ता, राजू भोपाळ मोगलाळे वय वर्ष 49 नांदणी शिरोळ, शरीफ नूर महम्मद जमादार वय वर्ष 54 यशवंत नगर, गुलाब राजू शेख वय वर्ष 60 राहणार खणबाग, शमशेर कांदेर पेंडारी वय वर्ष 59 जयसिंगपूर, शबीर दस्तगीर जमादार वय वर्ष 40 राहणार कवटे पिराण, विनायक विष्णू पाटील वय वर्ष 40 जयसिंगपूर, धोनीराम उत्तम तावदरकर वय वर्ष 32 पंचमुखी मारुती रस्ता, रणजित लक्ष्मण सूर्यवंशी वय वर्ष 50 राहणार मिराज, नझीर रसूल मुजावर वय वर्ष 72 राहणार कवटे महाकाळ, विराप्प लक्ष्मण कल्लोळी वय वर्ष 43 राहणार माळवाडी, झाकीर गणी जमादार वय वर्ष 54 राहणार यशवंत नगर, महावीर बाबू चव्हाण वय वर्ष 51 अनिल बाबू माळगाळे वय वर्ष 47 दोघे राहणार उमरवाळ शिरोळ, पोपट चंद्रकांत आवळे वय वर्ष 43 राहणार बेडग, मुत्सर रफिक मिस्त्री वय वर्ष 36 राहणार फौजदार गल्ली यांचा यात समावेश आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अंमलदार शिवाजी ठोकळ यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार महाराष्ट्र जुगार अधिनियम 1887 च्या कलम
चार आणि पाच प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपनिरीक्षक महादेव पवार अधिक तपास करत आहेत. महानकरी न्यूज साठी आदि माने मिराज.